نوين بي كميشنر يعني نوين بي انتراشتي ريمان تلالا ناو ورتي بي سرو بخشي سميتينا دي با پتلانتس ناو جاو يا با پتل جا اغلاشي دو بيكا كتليا ہے سرکارنا بالا سايف تاکرنس ناو پودا كتليا ہے يا با پتل نوين بي كميشنرنا ایک بیٹن آز بلولی يا بیٹن کی مدے चर्चे करता कमिटी आम्ही सर्व 12-14 लोक आम्ही गेलो होतो. बाळासाहेबांच्या नावाच्या दृष्टीने तर दिवा पाटलांचंच नाव इथे द्यावं हे मागच्या मीटिंगमध्ये आम्ही आग्रहाने सांगितलं होतं आणि आजच्या मीटिंगसुद्धा आमचं त्याच्या व्यतिरिक्त कुठलंही आम्हाला म्हणणं होणार नाही. सर्व प्रकल्पग्रस्तांची ती भावना आहे आणि ती भावना व्यक्त करण्याकरता आम्ही आपल्याकडे इथं आलेले आहोत. मग ते सगळे सर्व जाती धर्माचे असतील, ओबीसीचे असतील, कुठल्याही गावचे असू द्या, पण जिथे प्रोजेक्ट आलाय त्या विभागामध्ये ज्याने चांगलं काम केलंय, ज्याने प्रकल्पांचे हक्क प्रस्थापित करून घेतलं, ज्याने तो आदर्श घालून दिलेला आहे, तर तशा तिथे दिमा पाटील आहेत आणि म्हणून दिमा पाटलांचंच नाव इथं द्यायला पाहिजे. पण प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांनी मात्र भूमिका दाखवली की नाही, तुम्ही जर असा आग्रह धरत असाल तर मग आमची शिवसेना सुद्धा त्या पद्धतीने सर्व शिवसैनिक याच्यामध्ये उतरतील. मला वाटते एकीकडं मुख्यमंत्री साहेब कालच्या त्यांच्या मेळाव्यात सांगतात की ममता दीदींनी पश्चिम बंगालमध्ये स्थानिक तिथली भूमिका जी आहे त्या लोकांची अस्मिता जी आहे ती जपण्याच्या दृष्टीनं त्यांनी जे पाऊल उचललं ते अभिनंदनीय आहे, तसंच काम करायला पाहिजे. आणि पनवेल उडण रायगड आणि कोकणातल्या या प्रोजेक्ट करता मात्र तिथल्या नेत्यांनी जी अस्मिता इथे जपलेली आहे, आजच्या तरुण पिढीला जो आदर्श आहे, तर ते मात्र नाव न देताना म्हणजे मग तुम्ही बाहेरून कधीतरी आलेलं नाव जे आहे 27 हे सूचना ज्या आहेत या दिमा पाटलांच्या नावाच्या गेलेल्या असताना आजही म्हणते तुम्ही नाव सुचवलं, तुम्ही नाव सुचवलं नाही, सरकारनं नाव आलेलं नाही. शिडकोकडे सर्व नावं गेलेली आहे. शिडकोच्या मंडळामध्ये ठराव झाला की नाही झाला हा विषय पुढला आहे. तो विषय असा आहे की ज्या वेळेला विमानतळ पूर्ण होईल त्यावेळेला देण्याचा प्रश्न तो येतोय. त्याच्या अगोदर का झाला नाही म्हणून तुम्ही इतक्या लवकर ते उरकून घ्यावं, 4 वर्षापूर्वी येणार ते हे काय जास्त नव्हतं. भूमिपुत्रात जागा झालेल्या आहे. भूमिपुत्रांनी आणि आम्ही कमिटीने ते स्पष्ट सांगितलंय की 24 तारखेचं आंदोलन कमिश्नर काही बोलू दे. कमिश्नरला आमच्या तिन्ही आमदारांनी म्हणजे महेश बालजी, प्रशांत ठाकूर आणि गणपतराव गायकवाड तर ह्याने ज्या पद्धतीने सांगितलं की बघा आम्हाला जर अडवाल तर आम्हाला आत्महत्या कराय म्हणजे तिथं दहन करायची पाळी आली तरी हरकत नाही, पण आम्ही मागं हटणार नाही अशा प्रकारची रोकटोक कमिश्नरला तिथं भूमिका स्पष्टपणाने सांगितलेली आहे की ह्या पद्धतीत तुम्ही जाल आम्ही रस्त्यातून मागं फिरणार नाही. आम्ही त्या स्थळावर जाणार आणि जर का स्थळावर जाऊ दिलं नाही तर रस्त्यात जे का होईल त्याला जबाबदार तुम्ही असणार. म्हणजे अशा रीतीनं सर्व कमिटीचा सर्व नेत्यांनी तिथं आवर्जून सांगितलेलं आहे आणि मला वाटतं ह्या दृष्टीनंच 24 तारखेचं आपलं शिडकोला घेराव आंदोलन आहे ते 100% चांगलं यशस्वी होणार आहे. लाख म्हणजे लाखापेक्षा जास्त इथं आपले सर्व सहकारी याच्यामध्ये उतरणार आणि त्या सर्व पक्ष भेद बाजूला ठेवून जो आज सर्व प्रकल्पग्रस्त स्थानिक माणूस जो इथं उतरला आहे तर त्यांनी मोठ्या संख्येनं इथं सहभाग घ्यावं अशा प्रकारचं मी आपल्याला विनंती